उद्याचा दिवस हा भारताच्या अंतराळी क्षेत्रासाठी अत्यंत ऐतिहासिक दिवस आपल्याला म्हणावा लागेल. आणि या दिवसाकडे भारताच्या चांद्रयान मोहीम 3 जगाचं लक्ष लागलेलं आहे की हे जे अवघड जे मिशन आहे चांद्रयान 3 मोहीम, हे जे आपलं यान आहे हे चंद्रावर कसं लँड होणार, त्याला यश मिळणार की नाही, त्यात काय अडथळे आहेत, हे सर्व जाणून घेण्यासाठी करोडो भारतीय उत्सुक आहेत. त्यापेक्षाही जास्त देशा आपल्या देशाबाहेरील म्हणजे जगातील अनेक देश या मोहिमेकडे उत्सुकतेने पाहत आहेत की हे कसं लँड होतं, काय होतं. या संपूर्ण गोष्टीवर बोलण्यासाठी माझ्याकडे शास्त्रज्ञ नासाच्या स्पेस एज्युकेटर लीना बोकील मॅडम आहेत. यांच्याकडून समजून घेणार आहोत उद्या हे कसं लँडिंग होणार आहे चांद्रयान 3 आपलं हे यान. मॅडम स्वागत आहे लेट्स अप मराठीमध्ये. सोप्या भाषेमध्ये कसं सांगाल प्रेक्षकांना, अनेकांच्या मनात प्रश्न पडलेला आहे आता ते लँड कसं होणार, जसं की आपल्या चंद्रयान मोहीम 2 ज्या काही चुका झाल्या होत्या त्या वगळून यावेळेस काय विशेष असणार आहे, काय बदल केले? एक तर ही अतिशय महत्त्वाची आता मोहीम आहे भारतासाठी, इस्रोसाठी. चांद्रयान 3 हा विक्रम लँडर प्रपल्शन मॉड्यूलमधून सेपरेट झाला आणि हा याला लुनार मॉड्यूल म्हणतात. आणि हा आता वेगाने चाललेला होता तर आता हळूहळू त्याचा वेग कमी करत करत येऊन आणि तो 30 उंची, मग 25 मग हळूहळू तो असा आडवा असेल तो वर्टिकल करून त्याचं सॉफ्ट लँडिंग म्हणजे अलगदपणे आता दक्षिण ध्रुवकडे उद्या उतरणार आहे. तर हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. चॅलेंजेस खूप आहेत. सगळ्यात अवघड पार्ट क्रिटिकल इन द एंटायर मिशन. तर 17 जेव्हा उरलेले असतात त्यावेळेला शास्त्रज्ञ, इंजिनियर्स, सायंटिस्ट त्यांचा सगळा कंट्रोल ह्याच्यावरचा जातो. त्यामुळे आता तो त्याच्या स्वतःच्या कॅपेबिलिटीवर खाली उतरणार आहे. तर विक्रम लँडर खाली उतरताना आता त्याच्याकडे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे. यावेळेस ही नवीन ॲडिशन आहे. चांद्रयान 2 मोहीम जेव्हा झाली त्यावेळेला जिथे चुका झाल्या आणि तो जिथे लँड झाला त्याचे एक तर त्याच्या कॅमेराने खूप गोष्टी कॅप्चर केल्या होत्या त्याच आता याच्या ब्रेनमध्ये फीड केलेल्या आहेत, प्रोग्रॅम्ड आहे तो. त्यामुळे आता तो डिसिजन घेणार आहे, उद्या निर्णय घेईल की कुठे नक्की उतरायचं, कारण तिथे खड्डे आहेत, डोंगर आहेत आणि क्रेटर्स आहेत. तर दक्षिण ध्रुव जिथे या बाजूला परमनंटली शॅडो म्हणजे अंधार असतो नेहमीच, तर तिथे एक तर बर्फ, आईस, वॉटर आईस आणि पाणी H2O मॉलिक्युल सापडतील. तसा चांद्रयान 1 इथे इक्वेटर जवळ पाण्याचा शोध लागलाच होता. आता इथे लक्ष आहे सगळ्या जगाचं. नासा, रशिया, चीनच्या नंतर आपण सॉफ्ट लँडिंग करणार आहोत, पण दक्षिण ध्रुव जवळ फर्स्ट स्पेस एजन्सी इस्रो विल डू दिस रेकॉर्ड. तर हा ऐतिहासिक क्षण आहे. आणि एक तर हे 17 हे जे अतिशय क्रुशल आहेत ते पार पडल्यानंतर मग खरा लँडिंग होणार आहे. तर सायंटिस्ट इंजिनियर्स याला म्हणतात 17 ऑफ टेरर, कारण तो स्वतःच्या यानेच बळावर येतो खाली. तर आपल्याला इथे खाली उतरल्यानंतर टेक्नॉलॉजी, सायन्स टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेशन करायचं आहे जगाला, नाही फक्त तर स्वतःला सुद्धा आपल्याला सिद्ध करून दाखवायचं आहे की हे शक्य आहे इस्रोला. आणि ते झाल्यानंतर विक्रम लँडर लँड झाल्यानंतर प्रज्ञान त्याचं काम करेल. तर आता एक भाग झाला टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेशन, दुसरा म्हणजे विज्ञान, ज्यासाठी एवढा खर्च केलेला आहे. 615 हे बजेट आहे या मोहिमेचं. तर आता खाली उतरल्यानंतर काय काय शोध लावेल, तर तिथे जी माती किंवा रेगॉलिक म्हणतात जे सॉईल आहे तिथला अभ्यास करून केमिकल अनालिसिस करणार आहे. मग तिथे H2O मॉलिक्युलचा शोध लावायचा आहे. मग पुन्हा एलिमेंट्स जे तिथे एक्सपेक्टेड आहेत की असे सापडतील, तर आयन, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, कॅल्शियम आणि टायटेनियम असे रेअर एलिमेंट्स, आणि ऑल्सो He3 म्हणजे Helium-3 हा आयसोटोप जर सापडला तर न्यूक्लिअर पॉवरसाठी येणाऱ्या काळात म्हणजे लॉंग टर्म हे नासाची मिशन आर्टिमिस, ज्या नासाच्या मिशनमध्ये नासा इंडिया हे पार्टनरशिपमध्ये आहेत, आणि
त्यानंतर कॉलोनाइज म्हणजे लॉंग टर्म तिथे राहण्याच्या दृष्टिकोनातून हा अतिशय महत्त्वाचा भाग असेल. आणि अजून एक गोष्ट म्हणजे इथे चॅलेंजेस खूप आहेत, पुन्हा मिस्ट्री आहे, रहस्य आहे. सोलार सिस्टम आपली जेव्हा सूर्यमाला झाली तयार, निर्माण झालं हे सगळं आणि पृथ्वी आणि मचंद्र तयार झाला, तर चंद्राच्या इथे साऊथ पोलवर त्या वेळेपासून ते बिलियन इयर्स अगो म्हणजे इतके रहस्य तिथे मिस्ट्रीज आहेत गाडलेल्या आहेत त्याच्या मातीखाली आणि दगडाखाली, त्यामुळे ह्याचा शोध लागेल. त्यामुळे ही मिशन अतिशय महत्त्वाची आहे. पुन्हा मून क्वेक्स म्हणजे पृथ्वीवर जसे भूकंप होतात तसे मून क्वेक्स तिथे होतात का, तो अभ्यास करायचा आहे. बट तिथे वातावरण नाही आहे, पण आयोनोस्फियर म्हणजे तिथे एक लेयर असू शकतो आयॉन्स, जे सॉलिड लिक्विड गॅशियस आणि आयॉनिक स्टेटमध्ये काही पार्टिकल्स आहेत, तर असा पण एक सायंटिस्टचा अभ्यास आहे. तर हे सगळं सिद्ध करायला पेलोड्स आहेत, प्रत्येक गोष्टींचे शोध लावायला एक एक इथे यंत्र आहेत, आणि त्यासाठी इस्रोचे सायंटिस्ट इंजिनियर्स यांनी इतके कष्ट केलेले आहेत. सॅटेलाईट ॲप्लिकेशन सेंटर इस्रोमध्ये हे सगळं बनवलेले आहेत, रॉकेटपासून ते सगळे त्याचे फ्युअल, इंधन आणि कॉम्पोनंट्स, आणि आत्ताचे हे पेलोड विक्रम आणि रोवरचे प्रज्ञानचे सगळं हे भारतात बनवलेलं आहे. त्यामुळे ही मोहीम अतिशय महत्त्वाची आहे, कारण संपूर्ण स्वदेशी होमग्रोन टेक्नॉलॉजी, कॉम्पोनंट्स, इंजिनियर्स, सायंटिस्ट, फ्रॉम द कन्सेप्ट टू एक्झिक्युशन हे पूर्ण भारतीय आहे. सध्या आपल्या यानाची पोझिशन कुठे आहे आणि ते कुठं कुठे जाणार आहे? तो थांबत नाही एका जागी, थांबला तर पडेल, त्यामुळे तो फिरतोय. तर कालच ऐकलं असेल तुम्ही की मागचा चांद्रयान टूची शेवटची त्याची मेसेज काय होता, कालचा शेवटचा चांद्रयान टूचा ऑर्बिटर त्याला मिळाला वेलकम मेट, आणि विक्रम लँडर बरोबर आता टू वे कम्युनिकेशन एस्टॅब्लिश झालेलं आहे, कारण प्रोपल्शन मॉड्यूल त्याच्याबरोबर कम्युनिकेशन करतो आणि हा संपर्क अतिशय महत्त्वाचा आहे टेलिकम्युनिकेशन, कारण दुसरा काहीच प्रकार नाही आहे तिथे, GPS नाही, काही नाही आहे. आणि दुसरं म्हणजे तो जुना चांद्रयान टूचा ऑर्बिटर जो तिथे आहे अजून फिरतो, त्याने याला मेसेज दिलाय. येस, आणि काही लागलं तर ते एकमेकांशी संपर्क करतील असा हा एक भाग आहे. म्हणजे विक्रम लँडरला काही वाटलं तर तो प्रोपल्शन मॉड्यूल आणि चांद्रयान टूचा ऑर्बिटर याच्याशी करेल संपर्क करेल. आणि दुसरं म्हणजे मिशन कंट्रोल इस्रो, MOX म्हणतात त्याला, तर तो संपर्क तुटणार आहे, कारण म्हणजे तो संपणार आहे. 17 मिनिट असताना राहिलेले असताना त्याला दुसरा काही माध्यमच नाही आहे कम्युनिकेट करायला, पण त्यावेळेला काही बिघडलं इथे तर त्याच वेळेला हे सगळं घडू शकतं. सो दिस इज व्हेरी क्रुशियल, आणि टेलिकम्युनिकेशन हा भाग महत्त्वाचा आहे. मी म्हणाले तसे सगळ्या या गोष्टी भारतात बनवलेल्या आहेत आणि त्यामुळे हे स्वदेशी असल्यामुळे ही मोहीम अतिशय महत्त्वाची आहे. आणि इतर काही इंडस्ट्री, गोदरेज अँड बॉईज, वालचंदनगर इंडस्ट्री हे इन्वॉल्ड आहेत, आणि अनेक छोटे छोटे इंडस्ट्री ज्यांनी कॉम्पोनंट्स आणि पार्ट्स, इक्विपमेंट प्रोव्हाइड केलेले आहेत ते सगळे भारतीय आहेत. त्यामुळे इथे सगळ्या ज्या लोकांनी काम केलेलं आहे, योगदान केलेलं आहे, तर ते आहेत भारतातलेच. आणि येणाऱ्या काळात आता इस्रोचे सायंटिस्ट इंजिनियर्स आणि आमचे जे विद्यार्थी आहेत, इंजिनियर होतील आणि पुढे जॉबसाठी करिअर ऑपॉर्च्युनिटीज शोधतील, तर त्यांना ही मोहीम अतिशय महत्त्वाची आहे. इज अ ग्रेट इन्स्पिरेशन, प्रेरणा. मोहिमेच्या मी फायद्या तोट्याकडे जाणारचे, मात्र एक आत्ता जे तुम्ही सांगितलं त्याच्यावरून एक असा प्रश्न आला की चांद्रयान 2 ही आपली अयशस्वी मोहीम राहिली होती, मात्र त्याच्या ऑर्बिटनं आता याला मेसेज केलेला आहे, त्याचं वेलकम केलेलं आहे. तर 2 जे चांद्रयान मोहीम 2 होती ती आता कुठेतरी 3 मदत करते असं म्हणता येईल का? हो नक्कीच. एक तर मी म्हणाले तसं चांद्रयान 1 इथे शोध लावला होता इक्वेटर जवळ पाण्याचा, तर चांद्रयान 1 ही मून इम्पॅक्ट प्रोब सक्सेसफुल मिशन होती. चांद्रयान 2 मध्ये ऑर्बिटर व्यवस्थित काम करत होता, आजही करतोय. इट हॅज फार एक्सिडेड, आपल्या अपेक्षेपेक्षा जास्त काम करतो तो इनफॅक्ट. आणि चांद्रयान 3 मदत करतो, म्हणजे एक हातभार लावून आता आपल्याला या लँडरला तो मदत करून खाली उतरवायचा प्रयत्न करेल. नक्कीच. आता एक अनेक लोकांच्या मनात प्रश्न पडतो की नेमके हे इतके करोडो रुपये आपण खर्च केले, मात्र याचा नेमका फायदा काय सोप्या भाषेत?
मी म्हणाले तसा एक तर बजेट इतका क्रोर्समध्ये मल्टीक्रोरमध्ये असतो, पण याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे सगळ्यात उच्च दर्जाचे रिसर्च अँड डेव्हलपमेंट आणि या गोष्टी झालेल्या आहेत, घडलेल्या आहेत इथे. तर इथे जी टेक्नॉलॉजी वापरतो आपण, सगळ्यात सफिस्टिकेटेड हायटेक हाय एंड टेक्नॉलॉजी, आज ती स्पेस ॲप्लिकेशनसाठी वापरली, उद्या त्याचे वेगळे बाय प्रॉडक्ट्स किंवा त्याचा ॲप्लिकेशन वेगळ्या तऱ्हेने होऊ शकतो. जसे पूर्वी सॅटेलाइट्स होते आणि GPS आले आणि नंतर वेगवेगळे डिव्हायसेस आले आणि आपल्याकडे लँडलाईन होते आणि नंतर मग मोबाईल फोन आले, दिस इज अन ॲप्लिकेशन फॉर एक्झाम्पल. तर डे टू डे लाईफमध्ये रोजच्या जीवनात याचा नक्कीच कुठे ना कुठेतरी फायदा होतो. जसं डॉक्टर साराबाई म्हणायचे तसा कृषी, टेलिमेडिसिन, टेली एज्युकेशन या सगळ्यांमध्ये ॲप्लिकेशनमध्ये डे टू डे लाईफमध्ये याचा ॲप्लिकेशन आणला पाहिजे आणि यालाच आपण स्पिन ऑफ म्हणतो टेक्नॉलॉजीला. तर फ्रॉम मेकॅनिकल इंजिनिअरिंग, थर्मोडायनॅमिक्स आणि एरोडायनॅमिक्सपासून ते सॅटेलाइट्स, टेलिकम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स, रेडार, लेझर, एक्सरे, सगळ्या गोष्टी इथे डॉपलर वगैरे वापरलेल्या आहेत, सगळ्या हायेस्ट लेवलची टेक्नॉलॉजी इथे वापरलेली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, न्यूरल नेटवर्क, तर कम्प्युटर, IT, अल्गोरिथम, मॅथमॅटिक्स, एक्स्ट्रीम फिजिक्स याचं सगळ्याचं सांगड हे आता जमून इथे इंटिग्रेट करून ही वेगळ्या इंडस्ट्रीमध्ये ॲप्लिकेशन होऊ शकतो, तर याला स्पिन ऑफ म्हणतात. चांद्रयान 2 मोहिमेमध्ये नेमकी कुठे चुकी झाली होती? 1.5 किलोमीटरच्या त्या डिस्टन्स म्हणजे हाईटला आल्यावर हे खाली पडलं आणि टॉपल झालं, 3 पायावर लँड झालं, 4 याच्या ऐवजी. तर यावेळीस एक तर त्या कम्युनिकेशन मध्ये ज्या गोष्टी पहिल्या चुकल्या त्या नको व्हायला म्हणून काळजी घेतलेली आहे. अल्गोरिथम्स आणि सगळं फुल प्रूफ आहे, बग्स किंवा काही प्रॉब्लेम्स नाही आहेत. दुसरं म्हणजे त्याचे हार्डनेस आणि एन्ड्युरन्स टेस्टिंग आणि ड्रॉप टेस्ट या सगळ्यामध्ये हा पास झालेला आहे, कम्प्युटराईज सिम्युलेशन पासून ते शेवटपर्यंत. इस्रोच्या एका सिम्युलेशनमध्ये मून रिक्रिएट केला होता, म्हणजे चंद्राचा जसा इथे भाग आहे तसाच तिथे केलेला आहे. आणि तिथे आधी हेलिकॉप्टरमधून खूप मोठ्या उंचीवरून मग हळूहळू खालून असा तो ड्रॉप टेस्ट करून तो सगळ्यामध्ये पास होऊन आज हा विक्रम लँडर तयार झालेला आहे. पुन्हा मागच्या वेळेपेक्षा हे 4 पाय जे आहेत ते स्ट्रॉंग स्टडी केलेले आहेत. अशा सगळ्या पॅरामीटर्समध्ये ज्या छोट्या छोट्या त्यांना वाटल्या दुरुस्ती करायची आहे इथे त्या रेक्टिफाय केलेल्या आहेत. त्यामुळे लक्षात घ्या की ही अगदी अचूकपणे केलेली ही टेक्नॉलॉजी आहे, ॲक्युरेट अँड प्रिसिजन इंजिनिअरिंग ज्याला म्हणतो तसं सगळं केलेलं आहे यावेळेस. हे जेव्हा यान उतरतं त्यावेळेस आपल्या आपल्या हाती असतं का शास्त्रज्ञांचे की नेमकं कुठे उतरवायचं, आपल्याला त्या ठिकाणची जागा कशी असेल किंवा कुठे कुठे लक पण असतं? नक्कीच. तर इथे दक्षिण ध्रुवजवळ काही डोंगर टेकडी अशी पण आहे, माउंटन्स आहेत आणि खाली खड्डे आहेत, क्रेटर्स पण आहेत. ओके, सपाट जागा खूप कमी आहे, पण ऐटकेन बेसिन नावाचा जो आपण थेरटिकली निवडलेला आहे तिथे साधारण लँड करायचा आहे. आणि मी सांगितलं तसं GPSची मदत होते का तिथे? हा, GPS म्हणजे वेगळ्या प्रकारची असते. आता चांद्रयान 2 मध्ये ज्या डेटाचा डेटाबेस किंवा इन्फॉर्मेशन इथे जी त्याला मिळालेली होती ती कॅप्चर केलेली होती त्याच्या कॅमेराने, व्हेरी हायटेक ऍडव्हान्स कॅमेरा. त्यामधला डेटा इथे भरलेला आहे त्याच्या ब्रेनमध्ये, त्यामुळे तो उद्या जेव्हा लँड करेल तेव्हा तो हाय रेझोल्युशन कॅमेरा एक तर त्याचा पण चालू असेल आणि तो कम्पेअर करेल मागच्या वेळेचा आणि आत्ताचा डेटा आणि मग ठरवेल की नक्की कुठे लँड करायचा. या लीना बोकील मॅडम यांनी आपल्याला कशाप्रकारे हे लँड होणार आहे जी काही तयारी केलेली शास्त्रज्ञांनी हे सांगितलं. माझ्यासोबत अॅनिमेशनच्या माध्यमातून समजावून सांगण्यासाठी रोबोटिक एक्सपर्ट अजिंक्य हुदर सर आहेत. सर, काय कुठपर्यंत सध्या आपल्या चंद्रयान मोहिमेच्या यानाची पोझिशन आहे आणि उद्याचा दिवस कसा असेल? उद्याचा दिवस हे बघा, आता सगळ्यात महत्त्वाचं कसं आहे की जेव्हा त्याचं लँडिंग म्हणजे डाऊनवर्ड डिरेक्शनने जेव्हा तो जायला सुरुवात करेल चंद्राच्या सरफेसकडे, साधारणतः 25 किलोमीटर डिस्टन्सपासून तो करायला सुरुवात केलं, म्हणजे त्याची फेज बाय फेज त्याला एका फेजला आणलं जाईल त्यावेळेला काहीतरी त्याची वेलॉसिटी असणार आहे, त्याच्यानंतर ती परत कमी केली जाईल, परत कमी केली जाईल, आणि फायनली ती वेलॉसिटी जी आहे ती साधारणतः अगदी 1 मीटर पर सेकंड
या लेवलपर्यंत खालती आणून तो अगदी स्मूथली तो टचडाऊन करतो. तो कसा लँड होतो ते वगैरे अॅनिमेशनच्या माध्यमातून? लँड कसा होतो हे नासाच्या बऱ्याचशा ऑलरेडी याच्यामध्ये कव्हर केलेलं आहे, त्यामुळे माझ्याकडे आत्ता तर तो प्रकार नाही आहे. पण मुळामध्ये कसं असतं की तो अतिशय सॉफ्ट लँडिंग करणार आहे, पण सगळ्यात महत्त्वाचा कसं आहे की त्याच्यावरती जे वेगवेगळ्या प्रकारचे प्रोप्स आहेत, प्रोप्स म्हणजे ज्याला आपण पेलोड्स म्हणतो, म्हणजे आता कसं आहे की त्याच्यावरती सुद्धा बरेचसे पेलोड्स केलेले आहेत, आणि त्या पेलोडवरनं तुम्हाला कळेल की आता सगळ्यात महत्त्वाचा त्याच्यावरती जो एक पेलोड आहे तो रंभा नावाचा, तर त्याच्यावरनं तुम्हाला ॲक्च्युली आणि त्याच्यावरती रडार्स आहेत, ऑन द टॉप ऑफ दॅट रडार त्याच्या अल्टिमेटर्स आहेत, या सगळ्या गोष्टीवरनं तो लोकेशन आयडेंटिफाय करतो, आणि लोकेशन आयडेंटिफाय केल्यानंतर मग त्याचं फायनल फर्दर डिसेंडिंग सुरू होतं, आणि त्याच्यानंतर मग त्याची जी जेट्स आहेत ज्याला आपण बेसिकली थ्रस्टर्स म्हणतो, तर ही थ्रस्टर्स ऑन केली जातात, आणि हे थ्रस्टर्स ऑन करून मग फायनली तो स्मूथली त्याच्यावरती लँडिंग करतो. स्मूथली लँडिंग केल्यानंतर कसं असतं, या जेटचा जो थ्रस्ट असतो त्या थ्रस्टमुळे ती त्या ठिकाणी ती धूळ उडते, आणि ती उडल्यानंतर रफली ती सेटल होण्यासाठी साधारणतः एक अर्धा तास ते म्हणजे 30 ते 45 मिनिटचा साधारणतः वेळ लागतो, आणि एकदा तिथली सगळी धूळ ती सेटल झाली की सेटल झाल्यानंतर मग आपला जो प्रज्ञान नावाचा रोवर आहे तो रोवर त्याच्यात नेईल. आता बहुतेक लोकांनी ॲनिमेशनमधून आतापर्यंत बघितलेलं आहे टेलिव्हिजनवरती की एक स्लोप आहे आणि त्या स्लोपवरनं तो खालती येतो, आणि त्याचबरोबर त्याचे सोलर पॅनल्स हे त्या ठिकाणी ओपन होतात. तर सोलर पॅनल ओपन होतात म्हणजे काय, तर बेसिकली तिथे असणारा जो सूर्यप्रकाश आहे या सूर्यप्रकाशाचा वापर करून आपण मुळामध्ये, कारण ही अख्खी सिस्टीम जी ॲक्टिवेट आपल्याला करायची आहे ही सिस्टीम ॲक्टिवेट केली जाते ती सोलरच्या माध्यमातून, म्हणजे सोलर एनर्जीच्या माध्यमातूनच तुम्हाला, कारण दुसरा तुमच्याकडे पर्याय नाही आहे. तर अशा सिच्युएशनमध्ये त्यावेळेला सोलर एनर्जीमधनं तिथे 50 वॅट जी पॉवर आहे ही 50 वॅट पॉवर ही त्या रोवरला प्रोव्हाइड केली जाईल, ज्याच्यामुळे त्या रोवरची मुवमेंट आणि त्याच्यावरती असलेले जे दोन पेलोड आहेत या दोन पेलोड या दोन्ही गोष्टींचं ओव्हरऑल म्हणजे कंट्रोल केला जाईल. आता याच्यात सगळ्यात महत्त्वाचा भाग जो असतो की रोवर उतरल्या त्याला अगदी काही स्मूथ सर्फेस नाही आहे त्या ठिकाणी, तर त्यावेळेला त्या ठिकाणी तुम्हाला कुठेतरी इन्क्लाइंड सर्फेस असेल, कुठेतरी तुम्हाला त्या ठिकाणी छोटे मोठे खड्डे असतील, त्याच्यामध्ये बोल्डर्स असतील, रॉक असेल, तर या सगळ्या गोष्टींना तो कशाप्रकारे पार करेल हा सगळ्यात मोठा त्याच्यातला मेन चॅलेंजिंग भाग असतो. आता सगळ्यात पहिला भाग जो आपण बघूया की त्याच्यामध्ये कसं आहे की आता इथे एक मी छोटंसं रोवरचं आम्ही मॉडेल बनवलं आहे, अर्थात हा प्रज्ञान रोवर नाही, हा दुसरा रोवर आहे पण आम्ही एक्सपेरिमेंटसाठी म्हणून बनवलेला आहे. आता या ठिकाणी तुम्ही जर ह्याची व्हील्स बघितले तर प्रज्ञानच्या व्हील्सवरती सुद्धा दोन प्रकारचे एमलेम्स, एक म्हणजे आपला एमलेम आहे आणि दुसऱ्या ठिकाणी इस्रोचा लोगो आहे त्याच्यावरती. तर जेव्हा ती मुवमेंट होते तर त्या मुवमेंट होत असताना मुळामध्ये आपल्याला ते बघायला मिळतं की ही मुवमेंट होत असताना जमिनीवरती तो फुटप्रिंट त्याच्या सगळ्या जनरेट करेल, आणि फुटप्रिंट जनरेट करत करत तो त्याच्यावरती ते एम्बॉस करेल, आणि मुळात वातावरण नसल्यामुळे त्या ठिकाणी जे आहे ते परमनंटली सगळे त्या ठिकाणी राहतील, हा असा त्याच्यातला भाग आहे. आता तुम्हाला एक दिसतो की आता समजा ज्यावरती इन्क्लाइंड सर्फेस जर आला तर इन्क्लाइंड सर्फेसला तो आपण कशाप्रकारे टॅकल करणार आहोत, तर एक छोटासा व्हिडिओ आपण इथे बनवलेला आहे. या व्हिडिओमध्ये जर तुम्ही बघितलं तर या व्हिडिओमध्ये साधारणतः 30 डिग्रीच्या सर्फेसवरती तो कशाप्रकारे चढेल, अगेन हा एक दुसऱ्या ॲप्लिकेशनसाठी बनवलेला रोवरचं डिझाईन होतं, पण साधारणतः आपल्याला एक अंदाज देण्याच्या दृष्टिकोनातनं हा फायद्याचा पडू शकेल की त्याची मुवमेंट ही कशाप्रकारे केली जाऊ शकते. आता तिसरा पॅरामीटर जो आपण आता कन्सिडर करणार आहोत तो तिसरा पॅरामीटर म्हणजे समजा त्याच्यासमोर काही उंचवटे आले तर या उंचवट्यांना तो कशाप्रकारे करेल, हा पण आपण या ठिकाणी व्हिडिओ बनवलेला आहे की तो कसा करेल. आता तुम्हाला इथे तो थोडासा काही काळ हवेमध्ये दिसेल, तर हा मुळामध्ये आपल्याला एक लक्षात घ्या की चंद्रावरची जी ग्रॅव्हिटी आहे ती पृथ्वीच्या 1/6 आहे, आणि 1/6 असल्यामुळे आता अगदी पृथ्वीची 9.8 म्हणजे 9.8 आपण टू बी ऑन अ सेफर साईड आपण 10 दौरूया, तर 10 ग्रॅव्हिटीला 1.6 ही चंद्रावरची ग्रॅव्हिटी आहे, तर चंद्रावरच्या ग्रॅव्हिटीला ती कशाप्रकारे पार करेल आणि कसं त्याचं मुवमेंट होईल ही साधारणतः आम्ही एक अॅनिमेशनच्या मार्फत ही लोकांसमोर ठेवली आहे, एक जनरल आयडिया येण्याच्या दृष्टिकोनातनं. तर अशा प्रकारे ती रोवरची ओव्हरऑल सगळी मुवमेंट होणार आहे. हे या यानामध्ये हे मनुष्यविरहित यान आहे, म्हणजे रोबोटिक आहे, आणि तुम्ही रोबोटिक एक्सपर्ट आहात, तर उद्याचा दिवस किती महत्त्वाचा आहे तुमच्यासाठी? हा आमच्या दृष्टिकोनातनं तर खरं सांगायचं तर भयंकर महत्त्वाचा दिवस आहे, कारण एक रोबोटिक एक्सपर्ट आणि एक इंजिनियर, मुळामध्ये एक इंजिनियर किंवा सायंटिस्ट लोकं जी असतात याच्यामध्ये, म्हणजे आम्ही लोक ॲप्लिकेशन इंजिनियर्स आहोत आणि सायंटिस्ट लोक जेव्हा एखादं स्वप्न पाहतात आणि ते डिझाईन करण्याच्या गोष्टी ठरतात याच्यामध्ये प्रचंड कठोर परिश्रम असतात, आणि हे कठोर परिश्रम होत असताना प्रॅक्टिकली त्याच्यामध्ये बघितलं तर या एक्सपेरिमेंटमध्ये सक्सेसचा रेशो जो असतो तो नेहमी 50-50% असतो, म्हणजे 50% तुमचे एफर्ट्स 50% आहे, जर तुम्ही सक्सेसफुल व्हाल यानंतर 50% तुम्ही फेल होणार.
तर या सिच्युएशनमध्ये जेव्हा आपण बनवलेली एखादी कलाकृती जी आहे ती कलाकृती कुठेतरी आपल्या या ग्रहापासून दूर कुठल्या तरी परग्रहावरती सक्सेसफुल होते, त्याच्या इतका दुसरा आनंद मला वाटत नाही की कुठला असू शकेल. आणि हा राहिला प्रश्न हा आमच्या दृष्टिकोनातनं, म्हणजे एक शास्त्रज्ञ किंवा एखाद्या इंजिनियर्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी, पण त्याचबरोबर आजच्या घडीला जगातल्या सगळ्या लोकांचं याकडे लक्ष आहे. आणि त्याचं महत्त्वाचं रिझन आहे की आता आपण ज्या गोष्टींवरचे एक्सपेरिमेंट करणार आहोत पर्टिक्युलरली, म्हणजे विविध प्रकारचे आता मटेरियल्स आपण बघणार आहोत त्या ठिकाणी, तर या मटेरियल्सवरती सुद्धा आपल्याला बऱ्याचशा गोष्टी, म्हणजे काही वेळेला केमिकल कंपोजिशन किंवा त्याला मिनरॉलॉजी असा एक प्रकार आपण म्हणतो, आणि दुसरा जो पार्ट आहे तो म्हणजे आपण त्याच्यामध्ये एलिमेंटल कंपोजिशन बघणार आहोत, ज्याच्यामध्ये मॅग्नेशियमचं आहे, ॲल्युमिनियमचं आहे, सिलिकॉनचं आहे, फेरसचं आहे, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मटेरियलचं आपण त्याच्यावरती एक्सपेरिमेंट करणार आहोत. आणि ते झाल्यानंतर जगाला सगळ्यात महत्त्वाची, जेव्हा हा कारण आजच्या दृष्टिकोनातून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कुठली असेल तर ती डेटा. आणि डाटा की डेटा जो आहे त्या डेट याच्यावरनं मिळणाऱ्या डेटावरनं पुष्कळशा पुढच्या ज्या मोहिमा आहेत या त्याच्यावरनं आखल्या जातील. आणि त्या दृष्टिकोनातनं हा पूर्ण जगाच्या दृष्टिकोनातनं हा एक अतिशय इम्पॉर्टंट इव्हेंट आहे. आणि मला असं वाटतं की हा जर अगदी व्यवस्थित सक्सेसफुल झाला तर याच्यामध्ये आम्हाला तर आनंद होईलच, पण त्याचबरोबर जगातल्या सगळ्या लोकांना आनंद होईल. आणि मला इथे एक गोष्ट अगदी विशेषप्रमाणे नमूद करावीशी वाटते की आज भारतातल्या अगदी लहान अबालवृद्धांपर्यंत सगळेच लोक या मोहिमेकडे लक्ष ठेवून आहेत. एक लोकांमध्ये अवेअरनेस आलेलं आहे, लोकांमध्ये एक प्रकारची क्युरियोसिटी आलेली आहे हे जाणून घेण्याची, म्हणजे फक्त रॉकेट सायन्स नाही तर परग्रहावरची काय एक्झॅक्टली होतं, परग्रहावरती रिसर्च केल्यानंतर त्याच्यातनं रिझल्ट काय निघतात, हा माझ्या मते सगळ्यात महत्त्वपूर्ण बदल आहे असं मला वाटतं. नक्कीच जगाचं संपूर्ण लक्ष लागलंय भारताच्या चंद्रयान मोहीम 3 कडे. या मोहिमेचं जे काही उद्या यान आहे आपलं ते 5:30 वाजता लँड होण्याची सुरुवात होईल आणि 6:04 हे सॉफ्ट लँडिंग करण्याचा प्रयत्न शास्त्रज्ञांचा आहे. त्यांनी ती वेळ आपल्याला दिलेली आहे. जगाच्या शुभेच्छा या मोहिमेला भारताच्या आहेत. आपणही आशा करूया की उद्या आपण खरंच सक्सेसफुल होऊ आणि अंतराळ क्षेत्रामध्ये भारताच्या या मोहिमेला यश मिळेल अशी आपण अपेक्षा करूयात. विष्णू सानप लेट्स अप मराठी पुणे.